बातमी मंगळवार पासून ज्यादा लोकल या धावणार आहेत. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा, त्याचप्रमाणे ठाणे पूर्वेला चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या अशा दोन्ही सरकते दिनांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. ही जानेवारी पासून आता फेऱ्या जास्त वाढणार आहेत. ज्यादा लोकल मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी येते. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शुक्रवारीच ठाणे स्थानकातील कल्याणच्या दिशेकडे नवीन पादचारी पुलाचा, त्याचप्रमाणे ठाणे पूर्वेला चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या अशा दोन्ही सरकते जिनांचा लोकार्पण सोहळा शुभारंभ करण्यात आला आणि हा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेला. 30 जानेवारीपासून आता ज्यादा फेऱ्या सुरू होणार आहेत आणि प्रजासत्ताक दिन नुकताच होऊन गेला आणि त्याचं औचित्य साधत खरं तर ठाणे स्थानकातल्या फलाट क्रमांक 2 वर कल्याणच्या दिशेकडच्या नवीन पादचारी पुलाचा देखील लोकार्पण सोहळा झालेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी आहेत अश्विनी पवार. अश्विनी, मंगळवारपासून प्रवाशांसाठी ज्यादा लोकल सुरू करण्यात येणार आहे. नक्कीच समृद्ध. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर कल्याणच्या दिशेकडे नवीन पुलाचा, पादचारी पुलाचा, तसंच ठाणे पूर्वेला चढणाऱ्या उतरणाऱ्या अशा दोन्ही सरकते जिनांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या दरम्यान ठाणे ते वाशी आणि पनवेल या वाढीव फेऱ्यांचा शुभारंभ केला असून येत्या 30 जानेवारीपासून या फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. समृद्ध. धन्यवाद अश्विनी दिलेल्या माहितीबद्दल.